सुशोभीकरणाच्या नावाखाली रंकाळ्याच्या तांबट कमानीजवळ स्केटिंग ट्रॅक आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे त्याला रंकाळा प्रेमींनी विरोध केला असून रंकाळ्याचं विद्रुपीकरण होऊ देणार नाही प्रसंगी हरित लवादाकडे दाद मागण्याचा इशारा रंकाळा प्रेमींनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिला कोल्हापूर शहराचं वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी आलाय या निधीतून रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी रोखण्याऐवजी अन्य विकास कामं केली जाणार आहेत तांबट कमानीजवळ स्केटिंग ट्रॅक उभारून स्वच्छतागृह करण्याचं नियोजन आहे त्याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रेमी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली शासनाकडून आलेला निधी केवळ खर्ची टाकायचा यासाठी कामं केली जाणार आहेत असं आनंदराव चौगले आणि अमर जाधव यांनी सांगितलं रंकाळ्याचं प्रदूषण रोखणं गरजेचं आहे संध्यामठ कोसळण्याच्या मार्गावर आहे त्याची आधी डागडुजी करावी रंकाळ्याच्या परिसरात पार्किंग स्वच्छतागृह स्केटिंग ट्रॅक असली कामं करू देणार नाही वेळप्रसंगी हरित लवादाकडे दाद मागण्याचा इशारा बैठकीत दिला या बैठकीला चंद्रकांत खोंद्रे संजय साळोखे विजय केसरकर डॉ संदेश कचरे रवी किरण इंगवले धोंडीराम चोपडे डॉ उमेश चव्हाण प्राध्यापक एस पी चौगुले श्रीकांत भोसले पंडित पवार यांच्यासह रंकाळाप्रेमी उपस्थित होते